नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा तुमच्या आपल्या आवडत्या महाडीबीटी स्कॉलरशिप या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या एवढ्यामधून तुमच्याकरता एक नवीन स्कॉलरशिप घेऊन आलेलो आहे, तर त्याच्याबद्दलची संपूर्ण डिटेल आपण आजच्या एवढ्यामध्ये पाहणारच आहे। परंतु त्यापूर्वी तुम्ही जर आपल्या महाडीबीटी स्कॉलरशिप या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। आणि अजून जर तुम्ही आपला टेलिग्रामचा ग्रुप जो जॉईन केला नसेल तर टेलिग्राम ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तर नक्कीच टेलिग्रामचा ग्रुपसुद्धा जॉईन करा। तर आपल्या 2 ते 3 दिवसापासून चॅनलवरती साईबेज स्कॉलरशिप किंवा विद्याधन स्कॉलरशिपचे व्हिडिओ आलेले आहेत, त्याचे जर तुम्ही व्हिडिओ पाहिले नसेल तर त्याच्यासुद्धा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील, त्यासुद्धा तुम्ही पाहू शकता। तर चला आपण आजच्या व्हिडिओला चालू करूयात। तर आजच्या स्कॉलरशिप चं नाव आहे FAEA स्कॉल शिष्यवृत्ती, म्हणजेच फाउंडेशन फॉर अकॅडमिक एक्सलन्स अँड ॲक्सेस। फाउंडेशनद्वारे ही स्कॉलरशिप दिली जाते आणि त्याचं नावसुद्धा तेच आहे। तर ज्या विद्यार्थ्यांनी कला, वाणिज्य, विज्ञान, वैज्ञानिक, अभियांत्रिक आणि किंवा इतर तांत्रिक किंवा व्यावसायिक विषयांत ज्यांनी डिग्रीच्या प्रथम वर्षामध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे 12वी उत्तीर्ण करून, तर त्या विद्यार्थी या स्कॉलरशिपला तुम्ही ॲप्लाय करू शकतात। तर दरवर्षी 50 विद्यार्थ्यांना या फाउंडेशनद्वारे स्कॉलरशिप दिलेली जाते। तर त्याच्याबद्दल तुम्हाला स्कॉलरशिपमध्ये काय काय मिळणार आहे, तुमची संपूर्ण ट्युशन फी तुम्हाला मिळणार आहे, त्यानंतर तुमचा जो हॉस्टेलचा खायचा हॉस्टेलचे जे पैसे असतात, तुमचे मेसचे पैसे असतात, ते सुद्धा तुम्हाला मिळतील। त्यानंतर तुम्हाला तुमचे कपडे, पुस्तक खरेदी करता किंवा प्रवास जो भत्ता तुम्हाला सुद्धा मिळणार आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला शिष्यवृत्तीचा लाभ मिळेल। तर त्याकरता काय करायचं आहे, तुम्ही ऑनलाईन अर्ज करायचा आहे, त्याची लिंक काय करायचं आहे, कसा अर्ज भरायचा आहे ते मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगेलच। परंतु त्याच्यानंतर तुमची एक मुलाखत होईल, त्यानंतर तुमची डॉक्युमेंटची व्हेरिफिकेशन होईल आणि त्यानंतर तुम्हाला ही स्कॉलरशिप दिली जाईल। तर ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख आहे 30 जून, 30 जूनच्या पूर्वी तुम्ही हा अर्ज भरायचा आहे। तर तुम्हाला त्याकरता एलिजिबिलिटी काय काय आहे, तुम्हाला 12वीची परीक्षा तुम्ही उत्तीर्ण केलेली पाहिजे आणि डिग्रीच्या पहिल्या वर्षामध्ये तुम्ही ॲडमिशन घेतलेलं पाहिजे। तर हे एक त्याच्यातले अटी आहेत। त्यानंतर तुम्हाला खाली मी जी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्यावरती जायचं आहे, त्या लिंकवरती गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस ओपन झालेला दिसेल, तर त्यामध्ये तुम्ही आता ॲप्लाय करायचं आहे। तर सर्वात प्रथम जर तुम्ही इथे पहिल्यांदा आला असाल या वेबसाईटवरती, तर फ्रेश कॅन्डिडेट टू रजिस्टर या बटनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे तुमचं नाव टाकायचं आहे, त्यानंतर तुमचे डेट ऑफ बर्थ टाकायचं आहे, तुमची ईमेल आय डी टाकायची आहे, पुन्हा एकदा ईमेल आय डी टाकायचं आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे, व्हेरिफिकेशन कोड टाकायचा आहे, त्यानंतर आय हॅव यू रीड अंडरस्टूड द गाईडलाईन येस करायचं आहे आणि सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस ओपन झालेला दिसेल, तर त्यामध्ये तुम्हाला 4 स्टेप आहेत, 4 स्टेपमध्ये तुम्हाला ही प्रोसेस कम्प्लीट करायची आहे। तर सुरुवातीची प्रोसेस आहे फिल ॲप्लिकेशन। तर तुम्ही इथे फिल ॲप्लिकेशन या बटनवरती क्लिक करायचं आहे। फिल ॲप्लिकेशनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस ओपन झालेला दिसेल, तर त्यामध्ये तुम्ही तुमची सर्व बेसिक डिटेल ही फिलअप करून घ्यायची आहे। बेसिक डिटेलमध्ये तुमची सगळी तुमच्या फॅमिलीविषयी किंवा तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन विषयी माहिती दिलेली आहे। तर त्यामध्ये माहिती फिल केल्यानंतर सेव पर्सनल वरती तुम्ही क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला पुढचा फिल सोशल डिटेलचा ऑप्शन ओपन झालेला दिसेल। तर अशाच पद्धतीने तुम्ही तुमचे 4 हे, त्यानंतर फिल एज्युकेशनल अँड अकॅडमिक डिटेल, फिल रेफरन्स डिटेल, हे केल्यानंतर तुम्ही शेवट तुम्हाला ऑप्शन असेल सबमिट द ॲप्लिकेशन, त्या सबमिट ह्या बटनवरती क्लिक करून तुम्ही तुमचा फॉर्म हा यशस्वीरित्या पूर्ण केलेला असेल। तर ह्याच्यानंतरचे जे सर्व डिटेल असतील ते तुम्हाला तुमच्या ईमेल आय डीवरती येतीलच, किंवा जर मला आले तर मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती नक्कीच सांगेल। तर ही एक प्रोसेस, सोपी प्रोसेस होती अप्लाय करण्याची। तर जर तुम्हाला कोणत्या अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा, त्या सॉल्व करण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करूयात। तर भेटूत एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच प्रकारचं नवीन स्कॉलरशिप घेऊन। तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र।